तर एकीकडे साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेत नसल्याने ऊसाचा प्रश्न गंभीर बनलाय आणि दुसरीकडे चक्क शेतकऱ्याच्या ऊसाचीच चोरी झाल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यात घडलाय। शेतकऱ्याचा तब्बल 49 टन ऊस वाहतूक ठेकेदाराने स्वतःच्या नावावर दाखवून त्याचं बिल उचलल्याचं समोर आलंय। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। ऊस एकाचा बिल उचलला भलत्यानंच शेतकऱ्याचा ऊस वाहतूक ठेकेदारानं विकला। मांजरा कारखान्यात चाललंय तरी काय? शेतकऱ्याचा ऊस वाहतूकदार आणि साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर विकल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला। या घटनेनं मांजरा साखर कारखान्याच्या ऊस चोरीचा नवा पॅटर्न समोर आला। रामेश्वर इथल्या हनुमंत कराड यांचा ऊस मांजरा कारखान्याला गेला होता, मात्र नेमका किती टन ऊस कारखान्याला पोहोचला आणि त्याचं किती बिल निघालं याची माहिती कारखान्यानं त्यांना दिली नाही। त्यांनी चौकशी केली असता वाहतूक ठेकेदार कालिदास शिंदेनं आपल्या वडिलांच्या नावे कराड यांचा 49 टन ऊस कारखान्याला विकल्याचं त्यांना समजलं। त्यानंतर ऊसाच्या ट्रीपची चोरी झाल्याचंही उघड झालं। ज्या सभासद शेतकऱ्याचं नावची तोडच नाही, त्याचा ऊसच नाही, त्याच्या नावाने 50 टन ऊस जातो आणि तुम्हाला 30 तारखेपर्यंत त्याच्या नावावर बिल जमा होईपर्यंत कळत नाही, आणि ज्यावेळेस बिल जमा होऊन आमच्या रेकॉर्ड समोर आणतो तेव्हा तुम्ही म्हणता की नाही नजर चुकीने झालं आणि त्यांनी केलं ह्यांनी केलं नाही। हा नुसता वाहतूक ठेकेदार एकटा दोषी नाही, हे कारखाना प्रशासन आणि ह्याचा जो MD चेअरमन व्हाईस चेअरमन हे सगळ्याच दोषी आहेत। या घटनेनंतर लातूर जिल्ह्यातले ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड आक्रमक झाले। कारखान्यावर कारवाईची मागणी शेतकऱ्यांमधून होती। एकीकडे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऊस गाळपाचा प्रश्न गंभीर बनलाय, अजूनही कित्येक एकर ऊस गाळपाला गेलेलाच नाही। असं असताना दुसरीकडे कारखाना प्रशासनाचा हा गलथान कारभार समोर आलाय, त्यामुळे चहूबाजूंनी शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे। दीपक क्षीरसागर, साम TV न्यूज, लातूर।